नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शोभा बनशेट्टी यांनी रूपभावानी मंदिर परिसराची पाहणी केली आणि अधिकारी वर्गास आवश्यक त्या सूचना यावेळी दिल्या. शारदीय नवरात्र महोत्सवाला 9 ऑक्टोबरपासून सुरुवात होते. सोलापूर शहराची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपभावानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगर अभियंता संदीप कारंजे, रूपभावानी मंदिर समितीचे उत्सव अध्यक्ष मल्लीनाथ लातूर, पुजारी राजू पवार, संजय पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, विभागीय कार्यालय क्रमांक 1 अधिकारी नीलकंठ मठपती, उद्यान अधिकारी निशिकांत कांबळे आदींची उपस्थिती होती. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता, लाईट तसंच पाण्याची सोय करण्याच्या सूचना यावेळी महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. पालिका अधिकाऱ्यांनी वेळेत दिलेल्या सूचनांचं पालन करावं, कामात कुचराई केल्याचं दिसून आल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही महापौरांनी अधिकाऱ्यांना भरला. येत्या 10 तारखेला घटस्थापनाचा दिवस आहे. ह्या सोलापूर शहरात एक सर्वांच्या श्रद्धास्थान असलेलं रूपाभवानीचं मंदिर या ठिकाणी आम्ही पाहणी करण्यासाठी सर्व मंदिरातले सर्व विश्वस्त या ठिकाणी महापालिकेचे सर्व अधिकारी आम्ही या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी पाहणी या ठिकाणी केलं की ज्या भाविक ज्या महिला माझ्या सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी येतात कुठलाही त्रास होऊ नये आहे. नवरात्र म्हणजे भारतातच एक पवित्र दिवस म्हणून आपण साजरा करतो आहे. 10 दिवसाचं एक भक्तिमय पद्धतीने आपण नवरात्र साजरा करतो आहे. त्यानिमित्ताने जे काही मंदिराचं पाणी करताना काही छोटे मोठे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. जे बागेतलं काम आहे, लाइटिंगचं काम आहे, रोडचं काम आहे, तर प्यायचं पाण्याचं काम आहे, ते छोटे छोटे जे काम आहे आता जे लाईनचे काम आहे तर हे सर्व आपण काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना आपण आदेश दिलेले आहे. त्या पद्धतीने ह्या काम होईल. मला असं वाटतं की ह्या नवरात्रमध्ये जे काही इथे स्टॉल्स आहेत, जे काही दुकान येणार आहेत, प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाला जपणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने कागदी पिशवी वापरावं असं आव्हानसुद्धा या ठिकाणी ह्या निमित्ताने सांगेन की जेणेकरून सोलापूर शहर आजच आपण एक मोठ्या प्रमाणात रॅलीसुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे तर कुठल्याही पर्यावरणाला धोका होऊ नये त्या पद्धतीने या ठिकाणी काम होईल. आणि सर्वांना त्या दसरा येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने सर्व माझ्या सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा देते. कुठलाही त्रास न होता आपण भक्तिमय पद्धतीने आपण साजरा करूया. जय माताजी. मंदिर परिसराबरोबरच रूपभावनी बागेची पाहणी महापौरांनी केली. त्याचबरोबर या परिसरात असलेल्या रूपभावनी मंगल कार्यालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, त्याचीही साफसफाई करून घ्यावी असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सोलापूरची कुलस्वामिनी आई रूपभावनी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं रूपभावानी मंदिर परिसराची पाहणी केल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी यावेळी सांगितलं. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात महापालिकेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचं नगर अभियंता संदीप कारंजे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी विद्युत विभागाचे अभियंता आर्यन परदेशी, आर एम परदेशी, अजय चव्हाण, सिद्धेश्वर बोरगे, तम्मा मात्रे, शाहू शिंदे, देवीदास घुले, प्रभाकर भुजरंगे, शंकरराव मुधोळकर, अरुण लातुरे, नागनाथ कोळेकर, आशुतोष सावसकर, किशोर तळीखेडे, यल्लप्पा पुजारी आदींची उपस्थिती होती.